परभणी बंदला काल हिंसक वळण लागलं आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीत आणि तोडफोडीत मोठं नुकसान झालं. चहाचे स्टॉल, पानटपऱ्या तसंच पंक्चर दुरुस्ती करणाऱ्यांचं नुकसान झालंय. आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आल्यानंतर काल परभणी बंदची हाक देण्यात आली होती आणि या बंदला हिंसक वळण लागलं. या हिंसक वळणामध्ये जर आपण बघितलं तर छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मी सध्या विसावा कॉर्नर परिसरात आहे आणि आपण बघू शकतो की ही जी पानटपरी आहे, या पानटपरीमधलं सर्व साहित्याची तोडफोड करण्यात आलेली आहे. काच असतील किंवा इतर तत्सम साहित्य आहे याची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि पूर्णतः साहित्यामधलं जे आहे ते साहित्यसुद्धा खाली नासधूस करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत इथल्या एक टपरी व्यावसायिक आहेत, चहाचा व्यवसाय जो आहेत ते करतात इथं टपरी लावून. काय झालं होतं, किती नुकसान झालं आहे, काय परिस्थिती तुमच्यावर ओढवलेली आता? नुकसान 40,000 रुपये झालेलं माझं. माझं सामान पूर्ण फेकून देण्यामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये गॅस, भगुनं, पितळाचे भांडे होते, गिलास होते, त्यानंतर आपला स्टॉल होता, मंडप टाकलेला होता, सगळं ते गाडीचं बिल सुद्धा माझं नुकसान झालेलं आहे. इथं जमा मोठा होता पण पोलीस प्रशासन अपयशी ठरलं. पोलीस प्रशासन एकही उपस्थित नव्हतं त्या टायमाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही रिक्वेस्ट केली हे गाडा पाडल्यानंतर की बाबा शटर तोडू नका. लॉक तोडण्याचा प्रयत्न होता तर मग आमचा मुलगा आणि दुसरा मुलगा होता ते त्यांच्या त्यांना पाया पाडण्याची विनंती केली की बाबा लॉक तोडू नका. त्या पिरियडमध्ये त्यांनी काय केलं, तिथलं पेटवला होता एक कोपरा, तर त्यांनी हाताने विझवला तर त्यांचा हात भाजला. तुमचं किती नुकसान झालं? जवळपास माझं 70 ते 80 हजाराचं नुकसान आहे. आंबेडकर जयंतीने शांततेनं आंदोलन केलं होतं, मात्र दुपारी 1 च्या नंतर जो जमाव आला या जमावानं मोठ्या प्रमाणावर तोडफोड सुरू केली आणि त्यातच हे मोठं नुकसान झालेलं आहे. आता या जखमा भरून कशा निघणार हेच बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. इथं माझा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता, चहाची टपरी वगैरे. त्याच्यानंतर माझा आता दुसरा मला पर्याय नाही आहे. आता सगळं सामान वगैरे माझं जे काय होतं सगळं ते आंदोलनकर्त्यांनी उठून फेकून दिलेलं. कुठं फेकलं मला याच्याविषयी काही माहीत नाही सध्या. तरी मला कमीत कमी आर्थिक मदत मिळावी. मी इकडं ह्या विंडोमध्ये उभे होते आणि सकाळी 10:30 ते 11:30 सुमारास 3-4 मुली होत्या आणि बाया होत्या आणि यंग मुलं होते. त्या लोकांनी इथून येऊन आंबेडकर पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत गेले. त्याच्यानंतर त्यांनी एक मॉब आला जवळपास 11:30 ते 11:30 आणि त्यांनी हे सडं तोडणं, दगडफेक करणं सुरुवात केली. त्यांचा मोर्चा होता, पुलिसला माहीत होतं, तरी पुलिसनी CRPFचं बंदोबस्तही केलं नाही, पॉलिटिकल लीडर्सही समोर आले नाही. काल मी सगळ्यांना फोन केले, कोणी समोर आलेलं नाही, कोणी आमची मदतही केली नाही. याच्यामध्ये नुकसान सगळ्या गरिबांचं झालेलं आहे आणि व्यापाऱ्यांचं झालेलं आहे. इतर माझी जे 2 दुकानं आहेत तेही जाळली त्यांनी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.